हा बोला. आपले जिल्हाध्यक्ष आहेत प्रभाकर बांगर, त्यांच्यावर हल्ला होय झाल्याची बातमी तुम्हाला समजलीच असेल. होय माहिती. त्यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी आपल्याला फोन केलेला आहे. साखर कारखानदारांना एवढी जर मस्ती आली असेल तर त्यांनी खुल्या मैदानात यावं, आम्ही ते आव्हान स्वीकारायला तयार आहे. जर काही ज्या भागामध्ये आमचे कार्यकर्ते नवखे आहेत किंवा जिथं ताकद कमी आहे तिथं जर का अशी गुंडागर्दी करायला लागले तर त्यांना महाराष्ट्रभर दौरे काढायचे त्याचं भान त्यांनी ठेवावं. त्यांची तब्येत आता ढासळलेली आहे, त्यांना पुढील उपचारासाठी आता पुण्याला हलवण्यात आलेलं आहे. हो त्यांना जर का तब्येतीला काही धोका झाला तर सगळा महाराष्ट्र पिटवून सोडल्याशिवाय सोडणार नाही. त्यांनी मगाशी बाईट देताना असा आरोप केला का दिलीप वळसे पाटील आणि एक शाह म्हणून आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांच्याशिवाय कोण करणार हल्ला? त्यांना तर काही शत्रू कोण नाही. अद्याप देखील आरोपी अटक करण्यात आलेले नाहीयेत, आरोपींचे नाव कळून सुद्धा असं मगाशी बोलताना प्रभाकर बांगर म्हणाले. मी आता पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. मग त्यांना अटक करायचं नसेल तर मग त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन टाका, नाही काय? सहकार मंत्र्याचे असतील. आपण कधी येत आहे सर त्यांना भेट देण्यासाठी? मी 2 दिवसात येणार आहे त्या बाजूला. आता त्यांच्या तब्येतीची जाती बघतो. आज पदाधिकारी आले होते संघटनेचे, उद्या उद्या काहीतरी बैठक पण आहे ना सर्वपक्षीय निषेध सभा, तिथेही मी आमचे प्रदेशाध्यक्ष येतील उद्या. अच्छा. मी एका ऊस आंदोलनाच्या तयारीत आहे, त्या गडबडीत आहे, तरी पण मी येऊन जाईन. ओके सर, धन्यवाद.